नेक्स्ट पॉइंट है एब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन एंड ट्रांसमिशन ऑफ हीट रेडिएशन। हीट कैन बी ट्रांसफर्ड बाय कंडक्शन, कन्वेक्शन एंड रेडिएशन। उष्णता जी आहे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे वहन होतं हे तीन प्रकारे होत असतं, कंडक्शन, कन्वेक्शन आणखी रेडिएशन। द कंडक्शन कन्वेक्शन ऑफ हीट ट्रान्सफर रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ हीट, बट रेडिएशन डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम। तर पहिले दोन प्रकार जे ह्याच्यामध्ये कंडक्शन आणखी कन्वेक्शनमध्ये मीडियमची आवश्यकता असते, माध्यमाची आवश्यकता असते हीट ट्रान्सफर होण्यासाठी, पण रेडिएशनमध्ये जे आहे रेडिएशनसाठी मीडियमची आवश्यकता नसते हे हीट ट्रान्सफरसाठी। रेडिएशन रेफर्स टू वन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट अँड इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स। रेडिएशन जे हा रेडिएशन प्रकारामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या फॉर्ममध्ये हीट ट्रान्सफर होत असते, उष्णतेचं वहन होत असतं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी। रेडिएशन इज देअरफॉर द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट। रेडिएशनच्या प्रकारामध्ये जी उष्णता वहते ती फास्टेस्ट मोड आहे, सर्वात जास्त फास्ट, कारण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असल्यामुळे फास्ट मोडमध्ये ही हीट ट्रान्सफर होते। ह्या तिन्ही प्रकारापैकी कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनमध्ये रेडिएशन हा फास्टेस्ट प्रकार आहे हीट ट्रान्सफरचा। फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडीज दॅट आर एक्सचेंजिंग हीट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड। तर रेडिएशनच्या प्रकारामध्ये बॉडीमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट असणं जरुरीचं नाही आहे, विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट पण ही हीट ट्रान्सफर होऊ शकते रेडिएशन प्रकारामध्ये। When the radiation falls on non-transparent body, it absorbs and the body gets heated up. पारदर्शक नसणारी बॉडी असते, पारदर्शक नसणाऱ्या बॉडीवरती जर हे रेडिएशन प्रकारची हीट जर इन्सिडेंट झाली तर ती बॉडी हीट ऍब्सॉर्ब करून घेते आणि त्या बॉडीचं टेम्परेचर किंवा हीट वाढत असते। द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय द बॉडीज विच आर ॲट हायर टेम्परेचर इज नोन ॲज थर्मल रेडिएशन। तर अतिउष्ण प्रकारामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्यावेळी बाहेर पडतात ते रेडिएशन असतं त्याला थर्मल रेडिएशन असे म्हणतात। इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर। आता थर्मल रेडिएशन आणखी मॅटरमध्ये ह्यामध्ये इंटरॅक्शन काय कशा प्रकारे होत असतं ते आपण इथं अभ्यासायचं आहे। लेट कॅपिटल क्यू बी द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडंट ऑन द सर्फेस ऑफ अन ऑब्जेक्ट अँड क्यू ए, क्यू आर अँड क्यू टी बी द रिस्पेक्टिव्ह अमाऊंट्स ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, रिफ्लेक्टेड अँड ट्रान्समिटेड बाय द ऑब्जेक्ट। तर क्यू इतकी हीट रेडिएशन जे आहे, टोटल अमाऊंट ऑफ हीट थर्मल एनर्जी रेडिएशन जे आहेत हे इन्सिडेंट झालेले आहेत, त्यापैकी क्यू ए हे ॲब्सॉर्प्शन आहे, ॲब्सॉर्ब्ड रेडिएशन्स आहेत, क्यू आर हे रिफ्लेक्टेड रेडिएशन्स आहेत आणि क्यू टी हे ट्रान्समिटेड रेडिएशन्स आहेत। म्हणजे इन्सिडंट झालेल्या रेडिएशनपैकी क्यू ए इतकी रेडिएशन्स ॲब्सॉर्ब झालेले आहेत, क्यू आर इतकी रेडिएशन्स रिफ्लेक्ट झालेले आहेत आणि क्यू टी इतके रेडिएशन्स हे ट्रान्समिट झालेले आहेत। तर एकूण रेडिएशन जे आहेत इन्सिडंट झालेले, फॉल झालेले, टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी, ही एनर्जी किती ॲब्सॉर्ब झाली, किती रिफ्लेक्ट झाली, किती ट्रान्समिट झाली, तिन्ही पण ॲड केल्यानंतर एकूण टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडंट येते। तर डिवायडिंग ऑन क्यू, डिवायडिंग बाय क्यू ऑन बोथ साईड्स, दोन्हीकडं क्यू ने डिवाइड केल्यानंतर क्यू बाय क्यू इथं वन येतं आणि इकडं सेपरेट डिवाइड केल्यानंतर क्यू ए बाय क्यू प्लस क्यू आर बाय क्यू प्लस क्यू टी बाय क्यू, तर हे वन इक्वल टू क्यू ए बाय क्यू इज ए, क्यू आर बाय क्यू इज आर अँड क्यू टी बाय क्यू इज टी आर, अँड व्हेअर क्यू ए बाय क्यू इज ए दॅट इज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, क्यू आर बाय क्यू इज स्मॉल आर दॅट इज कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, अँड क्यू टी बाय क्यू इज टी आर दॅट इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन। म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे तिन्ही कोएफिशियंट ऍड केल्यानंतर ऑलवेज ह्या तिन्हींची व्हॅल्यू वन येत असते। कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर ऑर ॲब्सॉर्प्टिव्हिटी अँड डिनोटेड बाय स्मॉल ए, द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड to the total quantity of heat incident is called the coefficient of absorption. तर coefficient of A absorption हा ratio आहे, तर हा ratio total amount of heat absorbed divided by total amount of heat incident,
एब्सॉर्ब्ड हीट डिवाइडेड बाय इंसिडेंट हीट हा रेशो जो है, हा रेशो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन और एब्सॉर्प्टिव पावर और एब्सॉर्प्टिविटी एंड डिनोटेड बाय ए. नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टेंस एंड डिनोटेड बाय स्मॉल आर. द रेशियो ऑफ अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल एनर्जी इंसिडेंट इज कॉल्ड द कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. तर कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्टन्स आहे हा पण रेशियो आहे. अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी रिफ्लेक्टेड किती एनर्जी रिफ्लेक्ट झाली डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इंसिडेंट किती एनर्जी इंसिडेंट झालेली त्यावरती, ह्या दोन्हींचा रेशियो हा कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स स्मॉल आर. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन और ट्रान्समिटन्स डिनोटेड बाय स्मॉल टी. दिस ऑल्सो रेशियो ऑफ अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी ट्रान्समिटेड टू टोटल एनर्जी इंसिडेंट इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. तर हा पण रेशियो आहे. तर अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी ट्रान्समिटेड किती एनर्जी ट्रान्समिट झाली डिवाइड बाय टोटल एनर्जी इंसिडेंट किती एनर्जी इंसिडेंट झालेली, हा रेशियो सुद्धा कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिटन्स स्मॉल टी आहे. इफ आर इक्वल टू झिरो ए इक्वल टू झिरो मीन्स कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन झिरो कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन इक्वल टू झिरो देन कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल टू वन बिकॉज ए प्लस आर प्लस टी इक्वल टू वन हे दोन्ही कोएफिशिएंट झिरो असल्यानंतर ट्रान्समिशन कोएफिशिएंट जे हा वन असतो. दॅट इज इट इज अ परफेक्ट ट्रान्समिटर अँड ऑब्जेक्ट इज कम्प्लिटली ट्रान्सपरंट टू द रेडिएशन. ज्यावेळी ए आणि आर झिरो असतात ट्रान्समिशन कोएफिशिएंट वन असतो त्यावेळी ही बॉडी ट्रान्समिटर परफेक्ट ट्रान्समिटर असतं कम्प्लिटली ट्रान्सपरंट टू रेडिएशन. तर ती बॉडी रेडिएशनसाठी कम्प्लिटली ट्रान्सपरंट असते. अ सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन पास इज नोन ॲज डायथर्मोनियस सबस्टन्स. ज्या सबस्टन्समधून हीट रेडिएशन जे आहेत हीट रेडिएशन पास होतात ट्रान्सफर होतात त्याला डायथर्मोनियस सबस्टन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल्स डायथर्मोनियस सबस्टन्स जे याचे एक्झाम्पल्स बघा, ग्लास, कॉड्स, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायथर्मोनियस सबस्टन्स. म्हणजे ह्याच्यामधून हीट रेडिएशन्स पास होतात. इफ टी आर इक्वल टू झिरो दॅट इज कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल टू झिरो अँड देन ए प्लस आर इक्वल टू वन. म्हणजेच काय, ए प्लस आर प्लस टी आर इक्वल टू वन असतं, त्यामध्ये टी आर झिरो असल्यामुळे ए प्लस आर इक्वल टू वन. कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन हे ऑलवेज वन असतं आपल्याला माहिती आहे. पैकी कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन झिरो असल्यामुळे ए प्लस आर इक्वल टू वन दॅट इज अपेक्यू टू द रेडिएशन्स. म्हणजे हे सबस्टन्स जे असतात हे रेडिएशन्सला अपेक्यू असतात. म्हणजे या प्रकारच्या सबस्टन्समधून रेडिएशन्स पास होत नाहीत. सबस्टन्सेस विच डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन्स आर नोन ॲज अथर्मोनियस सबस्टन्स. ज्या प्रकारच्या सबस्टन्समधून हीट रेडिएशन्स पास होत नाही ट्रान्समिट होत नाही त्या प्रकारच्या सबस्टन्सना आपण अथर्मोनियस सबस्टन्स असे म्हणतो. एक्झाम्पल्स ऑफ अथर्मोनियस सबस्टन्सेस आर अस अथर्मोनियस सबस्टन्सचे एक्झाम्पल पहा, त्यामध्ये वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर अँड बेन्झीन एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अथर्मोनियस सबस्टन्स. म्हणजे या प्रकारच्या सबस्टन्समधून रेडिएशन जे आहेत हे रेडिएशन ट्रान्समिट होत नाहीत. इफ ट्रान्समिशन कोएफिशिएंट झिरो ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट इक्वल टू झिरो देन रिफ्लेक्शन कोएफिशिएंट इज वन बिकॉज ए प्लस आर प्लस टी इज वन. इफ टी इज झिरो अँड ए इज झिरो देन आर इक्वल टू वन दॅट इज परफेक्ट रिफ्लेक्टर. अ गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर ऍब्सॉर्बर अँड पुअर ट्रान्समिटर. जे गुड रिफ्लेक्टर असतं ते पुअर ऍब्सॉर्बर अँड पुअर ट्रान्समिटर असतं. इफ आर इक्वल टू झिरो अँड टी आर इक्वल टू झिरो देन ए इक्वल टू वन. जर रिफ्लेक्शन कोएफिशिएंट झिरो असेल ट्रान्समिशन कोएफिशिएंट झिरो असेल तर ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट वन असतो कारण ए प्लस आर प्लस टी इक्वल टू वन. ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट सच अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे संपूर्ण जेवढी रेडिएशन्स त्यावरती फॉल होतात ती सर्वच्या सर्व त्या बॉडीने जर ॲब्सॉर्ब करून घेतली तर कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा वन असतो, त्या बॉडीला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असे म्हणतो. द बॉडी विच ॲब्सॉर्ब्स ऑल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. ज्या बॉडीवरती इन्सिडेंट झालेले फॉल झालेले सर्वच्या सर्व रेडिएशन्स ॲब्सॉर्ब केले जातात त्या बॉडीला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असे म्हणतो. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.